राज्यात कोरोनाचा धोका वाढतोय. दिवसभरात कोरोनाच्या 437 नव्या रुग्णांची नोंद, तर 1956 सक्रिय रुग्ण. उद्या आणि परवा राज्यामध्ये पावसाचा अलर्ट. विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं. अखेरच्या दिवसात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सामना, तर राज्य सरकारची विकासकामं पाहून विरोधकांना धडकी. मुख्यमंत्र्यांचा हात टोला. राहुल गांधींचा अपमान करणाऱ्या आमदारांवरती कारवाई करा. मागणीसाठी विरोधकांचा सभागृहातून हा सभात्याग. अदानींच्या शेल कंपन्यांमधील 20,000 कोटी कुणाचे? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्ला बोल, तर राहुल गांधी यांचे आरोप बिनबुडाचे. रविशंकर प्रसाद यांनी केला पलटवार. आणि खरं म्हणजे अध्यक्ष मोदी हा अहवाल ट्रेलर आहे. सध्या फक्त 12,000 कोटींच्या कामाची चौकशी केली आणि हा फक्त ट्रेलर. कॅचच्या अहवालावरून फडणवीसांचा हा हल्ला बोल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला कॅगचा अहवाल. कॅगच्या अहवालानं ठाकरे गटाच्या अडचणी चांगल्याच वाढल्या. गोळीबार प्रकरणी आमदार सदा सरवणकर यांच्या विरोधात आम ऍक्ट नुसार गुन्हा. देवेंद्र फडणवीस यांचं विधिमंडळात हे विधान. संजय राऊतांच्या हक्कभंगाचा कारवाईचा चेंडू केंद्राच्या कोर्टात. हक्कभंग प्रकरण हे विधानसभेकडून राज्यसभेकडे पाठवण्यात येणार.